आहे नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने आगरी पद्धतीचा करलीचा झणझणीत कळवण बनवणार आहोत। आगरी लोकांचं जेवण तुम्हाला माहितीच आहे तिखट असतो, त्यामुळे झणझणीतच म्हणते मी। तर आता मी तुम्हाला मी करली दाखवते आणि त्याच्यानंतर मी काय काय वस्तू वापरणार आहे। आणि माझ्या रेसिपी सगळ्यात साध्या सिंपलच असतात, मी जास्त वस्तूचा वापर करत नाही। तर मी तुम्हाला तशा पद्धतीनेच आपल्या रेसिपीचं दाखवते आहे। तर चला आपण सुरुवात करूया आता रेसिपी बनवायला। ते मी करली आणलेली आहे, तुम्ही बघू शकता। मावशीला मी आडवे तिडवे कापायला सांगितलेले आणि मी करली कापून घेऊन आलेली आहे मावशीकडनंच, आणि तिने आडवे तिडवे छान पद्धतीने कापून दिलेले आहेत। तर मी आता ह्याचा कळवण करणार आहे आणि त्याच्यासाठी मी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते आहे। तर इथे मी आता खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि लसूण घेतलेला आहे, लसूण जास्त प्रमाणात वापरते कळवणामध्ये, आणि कोथिंबीर घेतलेला आहे। वाटपामध्येच मी टॅमॅटो टाकणार आहे आणि एक मिरची टाकणार आहे। आणि मी कोकम घेतलेलं आहे, ते आपण आपल्याला उकळल्यानंतर टाकायचं आहे। आणि हळद मीठ मसाला याचाच वापर आपण करणार आहोत। ही करली मी जी आणलेली आहे त्याच्यामधले मी थोडीच करली मी कळवणात टाकणार आहे आणि थोड्या करलीचा मी फ्राय करणार आहे, त्यामुळे मी साईडला करून ठेवलेली आहे ती करली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता आपण काय खोबरं घेणार आहोत पहिला, आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यात लसूण मी टाकते आणि थोडं मी वाटपात ह्याच्यात टाकणार आहे फोडणीला। एक मिरची घेतली आहे दोन, आणि हा अर्धा टॅमॅटो, आणि ही कोथिंबीर, ह्याचा आपण आता वाटप करून घेणार आहोत। बंद कर। अंदाज असतो तेलाचा, तसा अंदाजाने तुम्ही तेल घ्या। तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण। थोडं लसूण थोडं आपण शिजवून घेणार, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चम्मच आगरी मसाला। आणि हळद आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। थोडा मसाला शिजून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, आपण वाटप केलेला आहे तो टाकणार आहोत। आणि वाटप चांगलं तेलामध्ये शिजवून घेणार, तेल कुठेपर्यंत आपण शिजून घ्यायचं आहे थोडा, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मच्छी टाकणार आहोत। आता आपण तेलामध्ये सगळं वाटप शिजून घेऊया। वाटण आपलं चांगलं शिजलं आहे, त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते। आता चांगला उकळ आलेला आहे कळवणाला आपल्या, तर आपण आपल्या सवयीनुसार मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या। आणि करली आता ह्याला चांगला उकळा येऊन दे, एकदा परत उकळा येऊन द्यायचे, चांगलं मच्छी शिजून द्यायची आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकम टाकणार आहोत।
आता चांगला उकळ आलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोकम। अशा प्रकारे आपला करलीचा आगरी पद्धतीचा कळवण रेडी आहे। तर आता मी त्याच्यासाठी कोथिंबीर टाकते वरून। आता आपला आगरी पद्धतीचा करलीचा कळवण रेडी आहे। अशा पद्धतीने आपला करलीचा कळवण छानपैकी झणझणीत करलीचा कळवण आगरी पद्धतीचा रेडी आहे।